आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोजीत रस्ते खड्डामय, नागरिक त्रस्त, केलं खड्ड्यात वृक्षारोपण, मुरुम तरी टाका. कोरोची शहापूर रस्त्यावर खड्डेच खड्डे पडलेत, नागरिक अगदी वैतागून गेलेत. कोरोचीतून शहापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात पाणीही साचलंय, त्यामुळं वाहनधारकांची मोठी पंचायत झाली आहे. वाहनं चालवताना कसरत करावी लागत आहे, तरीही अनेक छोटे मोठे अपघात होतच आहेत. अनेकदा हातपाय गमावण्याची वेळ आली आहे. याबाबत अनेकदा निवेदन दिलं, पण ग्रामपंचायत प्रशासनानं चक्क दुर्लक्ष केलंय. आता गांधीगिरी करत नागरिकांनी या खड्ड्यात चक्क वृक्षारोपण केलं. ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींचा निषेध केला. यावेळी प्रफुल्ल पाटील, अमर इक्के, सचिन सूर्यवंशी, दत्तात्रय देसाई, माणिक भंडारे, किशोर महाडिक, सुंदर माने, संजय काजवे, श्याम माने, अनिकेत पाटील, योगेश वाघमारे, विनायक करडे, उत्तम देवडकर यांच्यासह अनेक वाहनधारक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे. या ठिकाणी काय काय करते, तर परवाच एक इतका मोठा ऍक्सिडेंट झाला, भीषण अपघात होता तो. तर त्यांना अक्षरशः त्यातील एक मुलगा कोमात गेला, इतका भीषण अपघात झाला. त्याच्यानंतर त्याला अवेलेबल काय नाही, आपल्या इकडे ऍम्ब्युलन्स त्याला आम्ही आयजीएमला ऍडमिट केलं. त्याच्यानंतर परवाचा विषय झाला, त्यात रोज ऍक्सिडेंट होतात, रोज रात्री एक दोन ऍक्सिडेंट होतात. त्याला कोणीही इथं नसतं, इथले नागरिक येतात, त्यांना परत उचलतात, त्यांना पाणी पास. हा थांबलं पाहिजे, रस्ता केला पाहिजे त्या लोकांनी. त्यांना मी स्वतः होऊन पंचायतीमध्ये 4 ते 5 वेळा जाऊन सरपंचांना बोललो या गोष्टीला, की बाबा हा रस्ता झाला पाहिजे. त्याच्यानंतर हा रस्ताच नव्हे तर इथून खाली एक समोर 2 रस्ते आहेत, तिथे रोज रात्री कोण ना कोण पडत असते. रात्री 1 वाजता मी स्वतः येतो खाली, 12 वाजता खाली येतो, त्या लोकांना उचलतो, त्यांना पाणी पाजतो. बाबा ठीक आहे, हे झाले रस्ते, केले पाहिजे 2-3 रस्ते आहेत. फक्त आमची ही निवेदन आहे.